तुम्ही पंकजमध्ये किंवा सैगलच्या जमान्यातले आहात का? तसं असेल तर तुम्हाला आरजू या कवीने लिहिलेले गाणं आठवत असेल नक्कीच. ये कोण आया सबेरे सबेरे, ये कोण आया सबेरे सबेरे, के दिल कांप उठा सबेरे सबेरे. नसेल तुम्ही त्या जमान्यातले, कदाचित जगजीतसिंगच्या जमान्यातले असेल. तर तुम्हाला सवेरे सवेरेवरनं अजून एक गझल आठवेल जी राही यांनी लिहिलेली आहे, आणि ती गझल अशी आहे. कोई याद आया सवेरे सवेरे, कोई याद आया सवेरे सवेरे, मुझे आज माया सवेरे सवेरे. किंवा त्याहीपेक्षा जरा जुन्या जमान्यातले असाल तर तुम्हाला मुकेशचं गाणं नक्कीच आठवलं असेल. मुकेश यांनी दिल ही तो या चित्रपटात ते गायलं होतं, आणि साहिर लुधियानवींनी लिहिलं होतं. ते गाणं होतं, भरी वादियों में अकेले न जाना, चुरा लेन तुमको ये मौसम सुहाना. किंवा एखादा शम्मी कपूरच्या जमान्यातला असेल तर त्याला काश्मीर की कलीमधलं गाणं नक्कीच आठवेल, आणि ते गाणं होतं, इशारो इशारो मे दिल लेने वाले, बताए हुनर तूने सीखा कहाँ से, निगाहो मैं जादू चलाना, मेरी जान सीखा है तूने जास. तुम्ही म्हणताल वृत्तांवर बोलायचं आहे आणि हा गाणी काय गात सुटला एक एक जमान्यातली. तुम्ही कुठल्याही जमान्यात असाल तर तुम्हाला ही गाणी मुद्दामून ह्यासाठी ऐकवली. ही सगळी गाणी एका वृत्तामध्ये बांधलेली आहेत, आणि ते वृत्त ज्याचं नाव आहे सगळ्या आपल्या सगळ्यांच्या ओळखीचं वृत्त आहे, त्या वृत्ताचं नाव आहे भुजंग प्रयात. मनाचे श्लोक आपल्या रामदासांनी ज्यामध्ये लिहिले होते, मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्री हरी पावी जे तो स्वभावे. चाल फक्त तुमच्या ओळखीचे, आणि गाणं आहे रामदासांच्या काळातलं. मी सगळं ह्यासाठी सांगत होतो की वृत्त म्हणजे काहीतरी बागुलबुवा शिक्षकांनी किंवा जुन्या जमान्यातल्या लोकांनी असं काहीतरी करून ठेवलेलं आहे की ज्यामुळे आपल्याला वाटतं की वृत्त म्हणजे काहीतरी कठीण गोष्ट आहे, पण वृत्तां इतकी सोपी गोष्ट नाही. गझल ही वृत्तातच लिहिली जाते. जी गझल वृत्तात लिहिली जात नाही अशी उर्दूमध्ये एक गझल होती, त्याला त्या गझलच्या प्रकाराला आझाद गझल असं म्हणायचे. आझाद फ्रीवर जसं आपलं मुक्त छंद, तसं वृत्त नसलेली गझल. पण ती गझल काळाच्या ओघात टिकली नाही. का टिकली नसावी ती? कारण वृत्त हे फार महत्त्वाचं आहे. कसं आहे, अगदी सोपी रोजच्या जीवनातली घटना सांगतो मी. एखादी बाई पुरुषाप्रमाणे चालायला लागली, आपण काय म्हणू, ढालगज भवानी म्हणतात तिला. किंवा एखादा पुरुष बाईसारखा चालायला लागला, चालेल का? नाही चालेल. म्हणजे बाईची चाल ठरलेली आहे, पुरुषाची ठरलेली आहे. नदीचं खळखळणं ठरलेलं आहे, वाऱ्याचं सळसळणं ठरलेलं आहे, आणि पक्ष्याचं फडफडणंसुद्धा ठरलेलं आहे. ते एका विशिष्ट लयीत झालं पाहिजे, आणि ती जी लय असते ना त्यालाच वृत्त म्हणतात. इंग्रजीमध्ये त्याला मीटर म्हणतात, आणि उर्दूमध्ये त्याला बहर म्हणतात. ते लिहिताना बहर जरी लिहित असले तरी बहर असा त्याचा उच्चार आहे. ह्यामुळे गंमत झाली होती. गुलाम अली यांनी एकदा एका मैफिलीमध्ये ते असे म्हणाले, गुलाम अली, की मी एक छोटी बहरमधली गझल ऐकवतो. जे प्रेक्षकांमध्ये बसलेले होते त्यामधली एक रसिक बाई तिने आपल्या मैत्रिणीला सांगितलं, यांच्या छोट्या बहिणीची गझल ऐकवता तिथे. तर ती छोट्या बहिणीची नव्हती, त्यांना ती छोटी बहनची ऐकू आली. छोट्या बहनची नाही, छोट्या बहरची गझल. बहर म्हणजे वृत्त, मीटर, राईम. आपण ज्या सगळ्या कविता लिहितो त्या एका विशिष्ट लयीत लिहित असतो.
भुजंगप्रिया, शार्दूल विक्रीडित ही मराठीतली नावं संस्कृतमधनं आलेली असल्यामुळे आपल्याला सगळी कठीण वाटतं. पिपलिका मध्या म्हणजे एकदम अवघडच नाव आहे, पण पिपलिका काय हे जर समजलं, पिपलिका म्हणजे मुंगी, आणि मुंगीचा मध्य भाग हा जरा बारीक असतो, त्यामुळे त्या वृत्तात मधला भाग हा छोटा आहे आणि दोन्ही साईडचे भाग हे मोठे आहेत. हे समजून घेतलं तर आपल्याला वृत्त समजायला काहीच हरकत नाही. आता भुजंगप्रयात, भुजंगप्रयात वृत्ताचं इतकं सोपं आहे. भुजंग कसा चालतो? भुजंग म्हणजे साप, नाग. भुजंग कसा चालतो? तर एक वळसा घेतो आणि दोन पावलं जातो, परत एक वळसा घेतो, परत दोन पावलं जातो. हे जे त्याचं चालणं आहे तसंच हे वृत्त चालतो. एक ऱ्हस्व दोन दीर्घ, एक ऱ्हस्व दोन दीर्घ, अशा पद्धतीने जातो ते भुजंगप्रया. शार्दूल म्हणजे सिंह, सिंह कसा डौलदार चालतो तसं शार्दूल विक्रडित. शार्दूल विक्रडितचं अगदी रोजच्या जीवनातलं उदाहरण म्हणजे कोणत्याही मंगलाष्टका या शार्दूल विक्रडित वृत्तातच लिहिल्या जातात. सुरेश भटांनी एक गमतीदार मंगलाष्टका लिहिली, त्याची एकच ओळ ऐकवतो तुम्हाला की तुम्हाला लक्षात येईल, गंमत पण आहे आणि ती वृत्तही लक्षात येईल, कारण मंगलाष्टका या वृत्त ह्याच वृत्तात लिहिल्या जातात. ते असं म्हणाले होते, वावे लग्न तुझे म्हणून गधडे जोडे किती झिजविले. हे मंगलाष्टकाचं वृत्त शार्दूल विक्रडित. त्या वृत्त लक्षात ठेवण्यासाठी ह्या सोप्या सोप्या आयडिया आहेत, त्या लक्षात ठेवल्या तर आपल्याला वृत्त लक्षात ठेवता येतो. वृत्त अवघड नाही, पण वृत्त का शिकायचं? जर वृत्त शिकलं नाही तर काय झालं आपल्या मराठी कवितेचं, सगळ्याच कवितांचं झालं. म्हणजे हिंदीमध्येही काय फार वेगळं नाही आहे चित्र, उर्दूमध्ये नाही सगळीकडे. मुक्तछंदात लिहायला लागले. मुक्तछंदाला खरं तर एक लय आहे. मुक्तछंद म्हणजे लोकांना काय वाटतं, मी गावाला गेलो, मग वरच्या वेळी लिहायचं मी गेलो, मग खालच्या वेळी लिहायचं गावाला, असं नाही आहे. मुक्तछंदाला एक अंतर्गत लय आहे. वृत्त काय असतात? मी तुम्हाला आता फळ्यावर लिहून वृत्त कशी वापरली जातात ते सांगणार आहे. ओके, हे सारं मी तुमच्यासाठी लिहिलं आहे. काय असतो? एक लघु आणि एक गुरु. लघु आणि गुरु काय ते मी सांगणार आहे खाली. या लघुलाच आपण ऱ्हस्व किंवा गुरुला आपण दीर्घ म्हणतो, बरोबर. लघुलाच पहिली वेलांटी, पहिला उकार असाही शब्द आहे, किंवा गुरुला दुसरी वेलांटी, दुसरा उकार असाही शब्द आहे. म्हणजे पहिली वेलांटी, ऱ्हस्व, लघु या सगळ्याला खूण आहे. ती खूण म्हणजे यू आकारासारखा हे, किंवा अर्धचंद्रासारखा हा आकार. आणि गुरु किंवा दीर्घ किंवा दुसरी वेलांटी, दुसरा उकार ज्याला म्हणतो, त्याला ही खूण आहे. या खुणा तुमच्या लक्षात आलं की पुढचं सगळं लक्षात येईल. या दोन खुणांशिवाय जगात तिसरं काहीच नाही आहे, त्यामुळे या दोनच खुणा आहेत. आणि लघु म्हणजे काय तर क की पहिली वेलांटी, पहिला उकार, क्र कृपामधला क्रु, हे सगळं लघु आहे. आणि का दुसरी वेलांटी, दुसरा उकार, के को कई कम कहा, हे सगळं जे आहे याला दीर्घ किंवा गुरु किंवा दुसरी वेलांटी, दुसरा उकार जे म्हणतात ते हे सगळं आहे. त्यामुळे हे लघुचा ल आणि गुरुचा गा असे दोन अक्षरं घेऊन सगळा लघक्रम किंवा लगावली ज्याला म्हणतो ती आधारित आहे. ही लगावली त्या त्या वृत्ताची लगावली वेगवेगळी असते. मग जसं मगाशी तुम्हाला मी सांगितलं की भुजंग एक वळसा घेतो आणि दोन पावलं चालतो, तुमच्या इथं लक्षात येईल. एक वळसा घेतला आहे आणि दोन पावलं चाललेलं आहे, एक वळसा घेतला आहे दोन पावलं चाललं आहे. हे भुजंगप्रयात ह्या वृत्ताची ही लगावली आहे. लघक्रम ज्याला म्हणतो ल आणि ग, लघु आणि गुरु आपण पाहिलं ना, लघु आणि गुरु ह्याचा क्रम म्हणजेच लगावली. ही भुजंगप्रयात वृत्ताची लगावली आहे. आनंदकंद वृत्ताचीही लगावली आहे. म्हणजे इथे तुम्ही आता जर रंगुणी रंगात साऱ्या, रंग माझा वेगळा हे बघितलं तर बघा, रंग बघितलं ना, मी सांगितलं होतं की रंग अनुस्वार आला की बरोबर तो दीर्घ येतो. रंगू गुमध्ये पहिला आहे गु, रंगू
नी दीर्घ आहे. आपण इथं बघितलं दुसऱ्या वेलांची रंगुणी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा. अशी ही लगावली असते, असे प्रत्येक वृत्ताप्रमाणे लगावली असते. मी मगाशी सांगितलं की 990 वृत्त आहेत. 990 लक्षात राहण्याचं कारण 985 व प्रदीप आहे म्हणून माझ्या लक्षात आहे. पण कोणत्याही कवीची, जगातल्या कोणत्याही कवीची, माधवजी लेण्यांनी त्यावर काम केलं, पण जगातल्या कोणत्याही कवीची सगळी वृत्त पाठ असत नाहीत. स्त्री ह्या वृत्तापासून पहिली सुरुवात होते आणि शेवटचं वृत्त हे कल्पना असतं. 990 वृत्त हे कल्पना आहे. कल्पना वृत्तातसुद्धा मी एक गजल लिहिली होती, फक्त एक मतला ऐकवतो त्याचा. ती अशी होती, बोलणे हे तिचे, तिचं बोलणं कसं आहे बघा, बोलणे हे तिचे लाघवी की जणू चैत्र उधळे इथे पालवी. बोलणे हे तिचे लाघवी की जणू चैत्र उधळे इथे पालवी. आता इतकं सुंदर बोलणं आहे की चैत्राने पालवी जशी टाकावी तसं बोलणं आहे तिचं. ते कवीला आपल्या शब्दात पकडता येतो का? मग तो काय म्हणतो, बोलणे हे तिचे लाघवी की जणू चैत्र उधळे इथे पालवी. शब्द माझ्याकडे तो कडे तो कडे, शब्द माझ्याकडे तो कडे तो कडे, का म्हणावे मला मी कवी. असा एक लांब लचक असं हे वृत्त आहे कल्पना 990. त्यामुळे अशी प्रत्येक वृत्तांची ओळख करून घेतली तर खूप मोठा एपिसोड होईल. त्यामुळे मी तुम्हाला एक 2-3 उदाहरणादाखल ही वृत्त दाखवली. तुम्हाला हे लक्षात आलं आहे की लघु गुरु काय आणि ह्याच्या मात्रा लघु. लघु म्हणजे काय? एक अक्षर क आपण बघितलं इथं. क अक्षर उच्चारायला थोडाच अवधी लागतो, पण का किंवा के हा उच्चारायला थोडा वेळ लागतो. म्हणून त्याला दीर्घ जे आहे म्हणून त्याला 2 मात्रा, एक मात्रा लघुची आणि 2 मात्रा दीर्घच्या असं धरल्यानंतर मग इथं त्या मात्रा येतात. 1, 2, 2, 1, 2, 2, 1, 2, 2, 1, 2, 2. हे वृत्त असं आहे. ह्याच्यामधली गजल तुम्हाला सांगायची तर, गडे काय झाले पहाटे पहाटे. गडे काय, बघा, गडे काय झाले पहाटे पहाटे. गडे काय झाले पहाटे पहाटे, कसे भान आले पहाटे पहाटे. दवा सारखा मी फुलासारखी तू, दवा सारखा मी फुलासारखी तू, तुझे अंग नाले पहाटे पहाटे. हे वृत्त आहे. तेव्हा ह्या वृत्तामध्ये लिहिताना आपण ही काळजी घ्यायची की हे वृत्त लिहिताना, कारण हे 4 याचं वृत्त आहे, 4 टर्म आहे त्याच्या, 1, 2, 3, 4, त्याला मध्यभागी यती म्हणतात. इथे यती पडते, यतीचा भंग होऊ द्यायचा नाही. यती म्हणजे काय? एका श्वासाच्या दमात तुम्ही किती वाक्य उच्चारू शकता तेवढा कालावधी. त्यामुळे गडे काय झाले, बघा, एका श्वासामध्ये एवढंच उच्चारलं. गडे काय झाले पहाटे पहाटे असं नाही म्हणता येत. म्हणून गडे काय झाले पहाटे पहाटे, कसे भान आले पहाटे पहाटे. तेव्हा तिथे यती पडते, म्हणून यती सांभाळली पाहिजे. इथं सुद्धा आनंदकंदमध्ये सारे जहां से अच्छा, इथे यती पडली. सारे जहां से अच्छा हिंदो सता हमारा, किंवा केव्हा तरी पहाटे उलटून रात्र गेली. केव्हा तरी पहाटे, इथे यती पडलेली आहे. तसंच देवप्रियाला आहे, तसंच सगळ्या वृत्तांना यती पडते. एक विशिष्ट कालावधीमध्ये तुम्ही किती उच्चारता शब्द त्याच्यावरती यती ठरलेली असते, हे तुमच्या लक्षात आलेलं आहे. आता गझल लिहिताना मी, हां, गझलचं एक सांगायचं झालं, गझलमध्ये झ झबल्यातलंच पाहिजे. ज लिहायचं नाही, का लिहायचं नाही ज? त्याचं कारण तुम्हाला सांगतो की हा जो ज आहे उर्दूमध्ये जो लिहिला जातो आणि त्याच्या खाली नुकता दिला जातो, टिंब देतात ना असा, हा उर्दूमध्ये, कारण उर्दूमध्ये हा झ नाही, देवनागरीत आपल्या सुदैवाने तो झ आहे, म्हणून गझल असा उच्चार त्याचा करायचा आणि लिहितानाही झ झबल्यातला लिहायचा.
उर्दूमध्ये फ नाही आहे, उर्दूमध्ये भ नाही आहे. तर उर्दूमध्ये फ लिहायचा असेल तर प लिहून दो चष्मी हे लिहावा लागतो. किंवा ब लिहायचा असेल भ तर बे अलिप बे पे से मधला बे ह्याला ब मधला त्याला दो चष्मी हे जोडला पाहिजे मग भ होतं. त्यामुळे हे दोन्ही उर्दूमध्ये नाहीत. त्यामुळे आपल्याकडे तशी पद्धत नाही, आपल्याकडे ह्याला स्वतंत्र अक्षर आहेत म्हणून झ गझल असंच आपण लिहायला पाहिजे. यतिभंग म्हणजे काय तुम्हाला मी सांगितलं, गझल म्हणजे काय सांगितलं. आता या शेरांमध्ये गुरु जो असतो उस्ताद असतो तो दुरुस्ती करत असतो, त्याला म्हणतात इस्लाह. इस्लाह म्हणजे मराठीमध्ये परिष्करण, दुरुस्ती का हो केली जाय पाहिजे गुरुनी दुरुस्ती, त्याचंही कारण आहे. कारण जो गझलकार गझल लिहायला लागतो नव्या नव्याने त्याला सगळ्याच गोष्टींचं ज्ञान असतं असं नाही. त्याला यती कुठे पडते कदाचित माहिती नसतं, त्याला कदाचित त्या मीटरची लांबी रुंदी त्याचा लय त्या मीटरची लय त्या बहेरची लय त्याला माहिती नसते. त्यामुळे गुरुनी ते सगळं मार्गदर्शन करायचं असतंच, पण त्याचबरोबर गुरु अनुभव संपन्न असतो त्यामुळे गुरुनी अनुभव सांगायचं. आता एक उदाहरण सांगतो मी उर्दूमधलं. गालिब, मिर्झा गालिब आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मिर्झा गालिब यांचे जे शिष्य होते हाली नाव होतं त्यांचं. त्या हाली साहेबांनी एकदा एक शेर लिहिला आणि गालिब यांना दाखवायला तो नेला. गालिब साहेबांना त्यांनी ऐकवलं की हुए तुम न सीधे जवानी में हाली, हुए तू काय तारुण्यामध्ये सरळ झाला नाहीस, मग हुए तुम न सीधे जवानी में हाली मगर अब बुढापे में होना पडेगा. गालिबने ते ऐकता क्षणी त्यात दुरुस्ती केली. काय दुरुस्ती केली बघा, मीटरमध्ये तो बरोबर होतं, वृत्तामध्ये तर एकदम परफेक्ट होतं, मग त्यांनी काय दुरुस्ती केली? तर त्यांनी ही दुरुस्ती केली, हुए तुम न सीधे जवानी में हाली. गालिब म्हणाले की वरती जवानी शब्द आला वरच्या ओळीत म्हणजे खालच्या ओळीत बुढापा आलाच पाहिजे का? नेसेसरी नाही आहे ते. मग त्यांनी एक छोटीशी तेवढी दुरुस्ती केली, बुढापा शब्द काढला आणि काय केलं त्यांनी, हुए तुम न सीधे जवानी में हाली मगर अब मेरी जान होना पडेगा. आता बघा, मेरी जान शब्द घातल्यामुळे किती मजा आली. आणि अब या शब्दामध्येच बुढापा आलेला आहे. हुए तुम न सीधे जवानी में हाली मगर अब मेरी जान होना पडेगा. ही छोटीशी दुरुस्ती असते पण त्या काव्याला एक उठाव येतो, त्या काव्यामध्ये एक लय चांगली येते, त्या काव्याला एक उंची येते, ते काव्य अधिक चांगलं बनतं, अधिक तो शेर चांगला दर्जेदार बनतो. असं काही असल्यामुळे गालिब यांनी ती दुरुस्ती केली. आणि इस्लाह याच्यासाठीच करतात, परिष्करण हे त्यासाठीच करत असतात. आणि मराठीमध्ये परिष्करण फक्त सुरेश भटच करत होते असं काही नाही. मराठीमध्ये तांबे यांच्या कवितांचं इस्लाह परिष्करण माधव जुलियन यांनी सुद्धा केलेलं आहे. असे अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील. त्यामुळे गुरुने ते केलंच पाहिजे, शिष्याने गुरुकडनं करून घ्यायचं असतं. नुसतं शिष्यासाठी नाही, गुरुसुद्धा अनुभव संपन्न होतो हळूहळू त्यातनं. त्याचे अनुभव, त्याचे आणखीन दर्जा, त्याचाही कसोटी लागते एखादा शेर लिहिताना. त्यामुळे त्यांनीसुद्धा लिहायला पाहिजे, त्यांनीसुद्धा दुरुस्ती केली पाहिजे. आणि गुरुची परंपरा आपण का नाकारायची? संगीतामध्ये गुरु नाही, हे ह्या घराण्याचे ते त्या घराण्याचे आपण म्हणतो. मग संगीतामध्ये जर गुरु घराणं आहे तर मग कवितेमध्ये का नसावं? त्यामुळे गुरु आपल्याला मिळाला किंवा आपण कुणाचे तरी गुरु झालो म्हणून लाज वाटून घेण्यासारखं काहीच नाही यार. गुरु असलाच पाहिजे कवितेसाठी आणि एकूणच गझलेसाठी असला पाहिजे. दोन ओळींच्या शेरामध्ये या सगळ्या गमती मी तुम्हाला सांगितल्या. त्यामध्ये लय असती, त्यामध्ये वृत्त असतं, काफिया रदीप सगळं असतो, रप म्हणजे त्या दोन ओळींचा एकमेकांशी संबंध असतो, रवानी असते, असं सगळ्या गोष्टी असतात. अर्थात हे सगळं मी तुम्हाला चार एपिसोडमध्ये जे सांगत आलेलो आहे त्याच्याही पलीकडे खूप काही गोष्टी आहेत. उदाहरणार्थ शब्दांची निवड कशी करावी, शब्दांचा क्रम कसा ठरवावा, एखादं वृत्त घेतल्यानंतर त्याच्या पहिल्या भागाला काय म्हणतात, दुसऱ्या भागाला काय म्हणतात, कुठनं सुरुवात होते, इब्तिदा म्हणजे काय, सदर म्हणजे काय, अरूज म्हणजे काय,
रूपे इल्लत म्हणजे काय आणि इता दोष जे दोष आहेत अनेक त्यामध्ये काय दोष आहेत हे सगळं सांगायचं तो खूप वेळ जाईल. मी तुम्हाला गझलची एक छान माहिती देण्याचा हा यातनं प्रयत्न केला, सगळं आत्ता सांगू शकणार नाही. जर तुम्हाला काही शंका असेल तर अवश्य मला संपर्क साधा, कारण मी एका गद्येत असं म्हणालो आहे की करायचे ते करुण झाले आता न काही करणे, करायचे ते करुण झाले आता न काही करणे, गझलेसाठी जगणे आणि गझलेसाठी मरणे. यातला अजून एक शेवटचा शेर पण ऐकवतो, मक्ता ज्याला म्हणतो तो, आणि मग दोन शेर ऐकून मी थांबणार आहे. त्यातला मक्ता असा आहे, करायचे ते करुण झाले आता न काही करणे, गझलेसाठी जगणे आणि गझलेसाठी मरणे, भल्या भल्यांना जमले नाही प्रदीप तुला हे जमले, भल्या भल्यांना जमले नाही प्रदीप तुला हे जमले, शब्दांना अंथरणे आणि अर्थाला पांघरणे, शब्दांना अंथरणे आणि अर्थाला पांघरणे. तेव्हा तुम्हाला गझल लेखनासाठी मी शुभेच्छा देतो, कारण गझल ही अतिशय सुंदर गोष्ट आहे. आणखीन एक गोष्ट आहे गझलमध्ये, ती शेवटची सांगतो आणि थांबतो. तुम्हाला शेरामधनं ती सांगतो, तुमच्या लक्षात येईल गझल म्हणजे काय आहे, कारण त्या गझलेत मी असं म्हटलेलं आहे. मक्ता ऐकून शेवटचा शेर ऐकवण्याच्या अगोदर तिचा मतला ऐकवतो. राम झालो मी कधी घनश्याम झालो मी, राम झालो मी कधी घनश्याम झालो मी, जन्म कुठलाही मिळो जन्म कुठलाही मिळो, बदनाम झालो मी राम झालो मी कधी घनश्याम झालो मी. आणि त्यातला शेवटचा शेर गझल काय असते हे तुम्हाला कळेल म्हणून तो मुद्दाम निवडलेला आहे. पुन्हा एकदा मी डिजिटल मराठीचे आभार मानतो, तुमच्याशी मला संवाद त्यांच्यामुळे साधता आला. तुम्हाला काही शंका असेल तर माझा नंबर तुम्हाला दिलेला आहे, त्यावर अवश्य संपर्क साधा. गझलेसाठीच जगायचं आणि गझलेसाठीच मरायचं मी ठरवलेलं आहे, त्यामुळे कधीही फोन करू शकता आपण. तेव्हा शेवटचा शेर ऐकूया. राम झालो मी कधी घनश्याम झालो मी, जन्म कुठलाही मिळो बदनाम झालो मी राम झालो मी. मी कशासाठी निघावे तीर्थयात्रेला, मी कशासाठी निघावे तीर्थयात्रेला, गझल लिहिताना गझल लिहितानाच चारी धाम झालो मी राम झालो मी कधी कधी.